आणखी एक मोठी बातमी आहे, भाजपने दाखल केलेल्या सरकार आणि पीएमआरडीएच्या विरोधातल्या याचिकांचा खर्च पुणेकरांच्या माथी मारणारा प्रस्ताव स्थायी समितीने मान्य केलाय। विशेष म्हणजे सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे। पुणे महापालिकेला 23 गावांचा विकास आराखडा तयार करण्यात येऊ द्यावा अशी भूमिका घेत सत्ताधारी भाजप कोर्टात गेलाय। पीएमआरडीएच्या विकास आराखड्याला त्यांनी विरोध केला आहे। गाव महापालिकेमध्ये असताना विकास आराखडा पीएमआरडीएकडे का असा सवाल उपस्थित करत भाजपने कोर्टामध्ये दोन याचिका दाखल केल्यात। एका याचिकेमध्ये राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीला विरोध करण्यात आलाय, तर दुसऱ्या याचिकेत थेट आराखडा पीएमआरडीएनेच करण्याला विरोध करण्यात आला आहे। याचा खर्च महापालिकेने करावा असा प्रस्ताव स्थायी समितीने मान्य केला आहे आणि हा भूर्दंड आता पुणेकरांना भरावा लागणार आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल कवीटकर आपल्या सोबत आहेत। अमोल, काय सांगाल, महापालिकेने खटले दाखल केले आहेत, दोन खटले, आणि त्याचा जो भूर्दंड आहे तो मात्र पुणेकरांना भरावा लागणार आहे। हे जे दोन खटले दाखल करण्यात आलेले आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेले आहे असं स्पष्ट भाजपच्या नेत्यांनीच केलेलं होतं। मात्र ज्यावेळेस प्रत्यक्ष याचा खर्च देण्याची वेळ आली त्यावेळेस हा खर्च स्थायी समितीने आता मान्य केल्याचं समोर आलेलं आहे। दोन खटल्यांचा हा खर्च स्थायी समितीने स्थायी समितीकडून केला जाईल। मात्र यातला धक्कादायक बाब अशी की ज्यावेळेस हा प्रस्ताव मंजूर झाला त्यावेळेस सगळ्याच स्थायी समिती सदस्यांनी त्याला एकमतानं पाठिंबा दिला। याचाच अर्थ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या प्रतिनिधींनी सुद्धा याला पाठिंबा दिलेला होता। मात्र नंतर या सगळ्या विरोधी पक्षांनी आरोप केला की घाईघाईनं हा प्रस्ताव मंजूर केला गेला। दुसरीकडे याच प्रकरणी राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षांनी राष्ट्रवादीचे जे स्थायी समितीचे सदस्य आहेत त्यांना नोटीस सुद्धा काढून कारणे दाखवा नोटीस काढून जाब विचारलेला आहे। त्यामुळं आता ज्या याचिका भाजप दाखल करत आहे त्याचा खर्च स्थायी समितीच्या माध्यमातून दिला जाईल। मात्र धक्कादायक बाब ही की त्याला विरोधकांनी सुद्धा पाठिंबा दिला होता आणि नंतर या सगळ्या प्रकरणामध्ये हे प्रकरण निभावून नेण्याचा प्रयत्न सुद्धा राष्ट्रवादीकडून करण्यात आला। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर एकंदरीतच भाजप नेत्यांनी हे खटले दाखल केले आहेत आणि त्याचा जो भूर्दंड आहे तो मात्र पुणेकरांना द्यावा लागणार आहे। आणि विशेष म्हणजे विरोधी पक्षातील जे नेते आहेत त्यांनी सुद्धा याला पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे। तर याचिकांचा खर्च भाजप का करत नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। पुणेकरांना हा भूर्दंड कशासाठी हाही सवाल उपस्थित केला जातोय।